ढगाळ वातावरणामुळे अकोलेकर सुखावले संपूर्ण एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचं तापमान तापलेलं असताना अकोल्यात मात्र आज उन्हापासून विसावा मिळाला आज अकोल्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते संपूर्ण एप्रिल महिन्यात सगळ्यांनाच घामाच्या धारा लागल्या होत्या अशातच मे महिन्यातही उकाळा कायम राहतो की काय अशी भीती नागरिकांना होती मात्र मे महिन्यात कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता दिसत आहे आज अकोलेकरांनी स्वतःला उन्हापासून थोडा विसावा मिळाल्याचा अनुभव घेतला सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे अकोलामधील आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे कुठे पाण्याचा शिरकावा झाल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे त्यामुळे आज, आज अकोलेकरांनी तप्त उन्हापासून थोडा विसावा व थंडावा मिळाल्याचा अनुभव घेतला कडाक्याच्या उन्हापासून थंडावा मिळाल्यामुळे अकोलेकरांनी आनंद व्यक्त केला महाराष्ट्रात मे महिन्यात तापमान एप्रिलच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे मे महिन्यामध्ये बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या खाली राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्यानं वर्तवला आहे पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचंही भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे आता सगळ्यांचीच नजर ही मान्सूनच्या पावसाकडे लागली आहे मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात तापमान कमी राहील हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील तर किमान तापमान थोडं अधिक राहणार आहे तसंच पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उन्हाच्या झडांची तीव्रता कमी होईल असंही सांगण्यात आले आहे दरम्यान अकोल्यात उष्माघातानं आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे अकोल्यात तापमान अक्षरशः सर्व जगात उष्णतेच्या तीव्रतेचा उच्चांक गाठला होता अकोल्यात तापमानाचा पारा छेचाळीस अंशाच्या पार गेला आहे अशातच आज ढगाळ वातावरणामुळे अकोलेकर सुचवले आहे